लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। मी बघतो की आपली संघटना ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात संकट असत त्यावेळेला ती संघटना मजबूती उभी राहते आणि आवश्यकता असलेली सगळ्या प्रकारची औषधं संकटग्रस्त लोकांना संकट होऊशक या पद्धतीने त्या ठिकाणी येऊन देण्याची काळजी घेत मी अनेकदा बघितले। 5-50 वर्ष मी महाराष्ट्रामध्ये विधिमंडळ असो, राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, पार्लमेंट असो, या ठिकाणी सतत काम ऐकत होतो आणि त्यामुळे गेल्या 50 वर्षात जेवढी संकट महाराष्ट्रात आली त्या काळामध्ये काय होतं आणि कशाची गरज हे मी जवळून पाहिले। किल्लारीचा भूकंप झाला, मीच मुख्यमंत्री होतो। मुंबईची दंगल झाली, मीच मुख्यमंत्री होतो। मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, त्यावेळेला मुख्यमंत्री मीच होतो। मोठा दुष्काळ पडला, त्यावेळेला माझ्यावरील जबाबदारी होती। आणि परवा फार मोठे पूर झाले कोल्हापूर, सांगली, सातारच्या कराड काही भागामध्ये, त्यावेळेला त्या ठिकाणी मी गेल्याच्या नंतर या सगळ्या प्रसंगी एक जसा राज्य सरकारचा पोलीस दलाचा कॉन्स्टेबलपासून वरिष्ठ अधिकारी या संकटग्रस्त लोकांच्या मदतीच्यासाठी त्या ठिकाणी सेवेला उभा राहतो त्याच पद्धतीचं जिथं संकट आहे त्या संकटाच्या लोकांना संकटग्रस्तांना बाहेर काढण्याच्यासाठी रिटेल केमिस्ट आणि होलसेल असोसिएशन याचे लोक त्या ठिकाणी पोहोचायचे मी पाहिजे। हे काम तुम्ही लोकांनी केलं। किल्लारीचा हा भूकंप झाला, त्याच्यानंतर हा मुंबईचा संकटाचा एक प्रसंग आपण पाहिला आणि त्यानंतर देशामध्ये चर्चा सुरू झाली, याला एक कायमची व्यवस्था केली पाहिजे। आणि मला आठवत की सगळ्या राजकीय पक्षांची बैठक त्यावेळेचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी बोलवली होती, सगळ्या पक्षाचे लोक होते आणि त्या पक्षाच्या सगळ्या बैठकीमध्ये अशी संकट येतात निसर्गाच्या अवकृपेमुळे किंवा अन्य कारणाच्या वेळेला, त्यावेळी या देशामध्ये काहीतरी एक यंत्रणा असली पाहिजे असा विचार त्या ठिकाणी चर्चेला गेला आणि त्यासाठी कायदे, त्यासाठी धोरणं, त्यासाठी व्यवस्था ही ठरवायला कुणीतरी जबाबदारी घ्यावी अशा प्रकारची चर्चा झाली आणि त्या ठिकाणी माझं नाव सुचवलं आणि मला सांगितलं की देशामध्ये अशा प्रकारची संकट आल्याच्या नंतर त्यापासून देशवासियांची सुटका करायला काय काय करावं लागेल त्या संबंधीचा कायदा हा तुम्ही तयार करा आणि त्या कायद्याला धरून धोरण विचारवा, त्याच्यातून आपत्ती निवारण कायदा झाला, त्याला इंग्रजीमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट व्यवस्था म्हणतात आणि ते सगळं करत असताना मी जगातल्या अनेक देशात गेलो, जपानमध्ये बदलांत भूकंप येतो त्यामुळे तिथं संकट येतात, तिथं काय करतात हे बघितलं। काही देश असे की ज्या ठिकाणी वादळी परिस्थिती होते, संकट येतात, तिथं काय त्यांनी केलं हे पाहिलं आणि आणखीन काही देशामध्ये जाऊन पाहिलं आणि त्यानंतर आम्ही एक संबंध देशाच्यासाठी एक आराखडा केला आणि त्या आराखड्यामधून अंमलबजावणी सुरू केली। मला आनंद एका गोष्टीचा आहे की ती अंमलबजावणी करण्याच्यासाठी आज केंद्र आणि राज्य सरकारची यंत्रणा उत्तम काम करते संकटात, पण ही एक आणखीन एक यंत्रणा आहे आणि ती जग्ज आणि कॅनव्हस असोसिएशनची की कच्छमध्ये ते संकट आलं, मी त्या ठिकाणी संबंध सुपरवाईज करण्याच्यासाठी
ये लोग मतलब जे कई लोग भेटले त्याच्यामध्ये पहिल्यांदा जग जनके विषयी लोक भेटले कशाची अपेक्षा नाही. रक्त पाहिजे रक्त देतो, औषधं पाहिजे औषधं देतो, बँडेज करायची आवश्यकता ती करायची व्यवस्था करतो, तात्पुरते वैद्यकीय कॅम्प पूर्वी करायचे त्याला हातभार लावायचा ते करायला आम्ही आहोत. आणि हे काम सर्व देशामध्ये सातत्याने कुठे संकट आले रक्ताची गरज पडली उपचाराची गरज पडली तर अप्पासाहेब शिंदेची ही संघटना आहे ही संघटना सर्व देशामध्ये काम करते याचा मला स्वतःला आनंद आहे. मला कधी कधी गमत वाटते की फार्मास्युटिकल सेक्शन त्या संबंधीची इंडस्ट्री ही देशाची जबरदस्त इंडस्ट्री कुठे इंडस्ट्री आणि विशेषतः गुजरात महाराष्ट्रामध्ये त्या इंडस्ट्रीच्या संबंधीचं एक मोठं उभारणीचं काम झालेलं आहे आणि सर्व देशालाच या संबंधीची माहिती गरज असेल ती पुरवतात. आणि अशा सगळ्या संघटनेचा सर्व देशाचा प्रमुख कल्याणमध्ये राहतो म्हणजे लोकांना धक्का वाटतो. या सगळ्या औषधाच्या कंपन्या जे जे काही तयार होतं आणि या क्षेत्रामध्ये अगदी शेवटच्या लहानातल्या लहान गावातला केमिस्टचं दुकानदार आपण बघितलं तर तिथं सांगतात की आमची संघटना आणि त्याचे प्रमुख अप्पासाहेब शिंदे तिला काहीतरी वाटतं नागपूर आहे का कुठे त्यांचं अधिवेशन होतं बहुतेक नागपूर असते नागपूर आणि त्या अधिवेशनावर मी गेलो 10,000 लोक आश्चर्य वाटलं म्हणजे सगळी दुकानं सांभाळायची सोडून इथं कुठं आहे अप्पासाहेबांचा संदेश आदेश आम्ही 10,000 लोक शिस्तीनं आलो जी जी काही जबाबदारी असेल ती जबाबदारी घ्यायला तत्व हे चित्र मी कुठल्या दुसऱ्या संघटनेमध्ये कधी पाहिजे आणि म्हणून अप्पासाहेब तिचं अभिनंदन केलं पाहिजे की ही एवढं एक प्रचंड विश्वास तुम्ही या संपादन करायला यशस्वी झाला. आणखी एक गोष्ट आहे भुजबळ साहेब अडचणीची आहे की औषधाची नवीन कंपनी आली की मला येईल त्याचा मालक भेटतो जरा अप्पासाहेबांना सांगा आमचा प्रारंभ मला त्यांची संमती असल्याशिवाय तुम्ही जो बरोबर घेत नाही खरं की नाही पण त्याच्यामध्ये स्वार्थ नाही आणि त्याचं कारण या संघटनेनं ग्राहकाला संकटग्रस्त माणसाला जो दवा द्यायचा आहे औषध द्यायचं आहे त्याची क्वालिटी त्याचा दर्जा याच्या संबंधित दर्जा तडजोड करायची नाही हे सूत्र कायम ठेवलेलं आहे. त्यामुळे कुठलाही उत्पादक असला तर आज महाराष्ट्रामध्ये आपला माल जर ग्राहकाकडे जायचा असेल तर क्वालिटीच्या बाबतीत आपल्याला तडजोड करता येणार नाही आणि केली तर कल्याणचा एक माणूस तिथं बसलेला आहे हा एक समज त्या ठिकाणी झाली. उपचार करायची वेळ आली तर त्या ठिकाणी त्याला आपण अडचणीत ठेवायचं नाही ही भूमिका सातत्याने त्या ठिकाणी करत असतात. माझ्या मते याच्यासारखं पुण्य तुम्हाला व्यक्तिगत जीवनामध्ये दुसऱ्या कशाने मिळणार आणि हे काम तुम्ही लोक करत असता. आज अनेक कार्यक्रम तुम्ही हातामध्ये घेतले त्याच्यामध्ये या संकटग्रस्तांना तर मदत केलीच केली पूरग्रस्तांना तुम्ही मदत केलीच केली पण कधी गणेश विसर्जनाचा प्रश्न असो गणेश भक्त त्यासाठी मोफत उपचार केंद्र तुम्ही त्या ठिकाणी चालवता अदर आदिवासी विभागामध्ये काय अडचण असेल त्याही ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं पूर्ण केलं जातं. आज याच ठिकाणी मगाशी भाषणामध्ये सांगितलं मला वाटतं साजेड यांनी किंवा नावंदर साहेबांनी की अगदी इथं या सगळ्या परिसरामध्ये कचरा वेचन करण्याच्यासाठी ज्या महिला करतात काम करतात त्यांनाही काही हँडग्लोव्ह किंवा हाताला इजा होऊ नये यासाठी लागणारी उपकरणे तीही देण्याच्या संबंधीची कामगिरी तुम्ही करतात
आणि सगळे करत असताना आपली नवी पिढी जी आहे जी प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत असते, माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असते, त्यांना आरोग्य तपासणी करण्याच्यासाठी सुद्धा तुमच्या संस्थेच्या वतीनं स्वतंत्र शिबिरं आयोजित केली जातात. आणि म्हणून या सगळ्या घटकाच्या त्या संकटाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे संकटमोचक म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी काम करता याच्यासारखी एक चांगली गोष्ट आज क्वचित ठिकाणी बघायला मिळते. त्यांनी सांगितलं काही आणखी गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट मला काही पटली नाही नाव देतो. तुम्ही किंवा कोणते सांगितलं कुटुंबात घटस्फोट असणार तरी आम्ही होती घेऊन जातो. तुम्ही सांगितलं सुनेमनी सांगितलं आमचं म्हणजे वकील लिहू नका, कारण वकिलाला खटला चालवायचाच असतो आणि त्यामुळे तो कशा स्वतःचा खटला चालवेल कसा याची करायची ती काळजीच्या ठिकाणी घेतील. घटस्फोटाचं वातावरण असेल तर दोघांची समजूत करून ते घर एकत्र करण्याच्यासाठी ज्यांच्यात कुवत आहे त्यांची मदत तुम्ही त्या ठिकाणी घ्या. वकिलाचा सल्ला इच्छा ठिकाणी आपण घेऊ पण इथं काही त्या ठिकाणी सल्ला घेण्याच्या मदतीची गरज नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी तुम्ही फेरदारकांनी नव्या मुंबईच्या नागरिकांच्या संकटग्रस्त काळात सोय करायची हे केलं. मी या रस्त्याने फार प्रवास करीत असतो, पुन्हा मुंबई या रस्त्याने जात असताना एक दिवस सुद्धा कधी कुठेतरी एखाद्या गाडीचा अपघात झाला आहे झाला नाही असं बघायला मिळत. आणि मग कुणी जखमी होत असेल अशा जखमी लोकांना नव्या मुंबईत शिरल्या रक्ताच्या संबंधीची त्याची गरज भागवण्याच्या बद्दलची खबरदारी आणि तुमची संघटना करते ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी तुम्ही करताय. खऱ्या अर्थानं याचं पुण्य तुम्हा सगळ्यांना लागल्याशिवाय राहणार नाही. औषधराणीच्या सगळ्याच्या परिणामाच्या बाबतीत भुजबळ साहेबांनी सांगितलं त्याला काहीतरी चुकीची भूल आहे. म्हणून एक गोष्ट भुजबळ साहेब लक्षात ठेवायची, डॉक्टर फक्त असला पाहिजे आणि डॉक्टरचा सल्ला कधी सोडायचा नाही म्हणजे घोटाळा होतो. ते कुठलंही क्षेत्र असो त्या त्या क्षेत्राचा डॉक्टर हा तुम्ही जी तिकडच्या ठिकाणी विचार त्याचा चेष्टेचा भाग सोडून द्या. पण कधी कधी हे होतं आपण जनरल या औषधा अडचण आल्याच्या नंतर तातडीनं काहीतरी उपाययोजना म्हणून घेतो पण शक्यतो डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषध घेण्याच्या संबंधीची भूमिका आपण करू नये असं मला स्वतःला सुद्धा वाटतं. ऑनलाईनच्या संबंधीचा प्रश्न आता आलेला आहे आणि ऑनलाईनच्या संबंधी मध्यंतरी एक शिष्टमंडळ तुम्हा लोकांचं दिल्लीमध्ये येऊन आम्हाला भेटलं. आम्ही काही आरोग्य खात्याच्या लोकांची चर्चा केली, त्यांची काही वेगळी मत आहेत नाही असं नाही. त्यांना असं वाटतं की ऑनलाईन औषधं देण्याच्या संबंधीची सुविधा ही सामान्य नागरिकाच्या दृष्टीने अत्यंत गरजेची आहे. मला असं वाटतं की याचा थोडासा राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं सुद्धा विचार करावा लागेल. जिथे ऑनलाईन कोणत्या औषधांना परवानगी द्यावी याच्यामध्ये थोडं तारतम्य दाखवण्याच्या बद्दलची गरज आहे. आज सगळ्याच गोष्टी आपण ऑनलाईन करण्याच्या बद्दलची भूमिका घेतली आणि एखाद दुसऱ्या ठिकाणी काही चूक झाली तर भरत्याच औषधाच्यामुळं त्या रुग्णाला संकटावर तोंड देण्याचा प्रसंग येण्याची शक्यता नाकारता येईल. आणि म्हणून याचा मार्ग कसा करता येईल याची चर्चा आपण आपसात करूया, राज्य आणि केंद्र सरकारच्या संबंधित लोकांशी बोलूया. जे जे लोकांना उपयुक्त असेल त्याचा पुरस्कार करण्याची भूमिका आपण सगळेजण त्या ठिकाणी घेऊया हे सूत्र घेऊन मला असं वाटतं की तुम्ही त्या ठिकाणी तुलसी फावलं टाकण्याच्या उद्देशी काळजी घेतली पाहिजे. मी काही अधिक मूल्यांचा आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. तुम्ही खूप कार्यक्रम हातपुढ्या हातामध्ये घेतला, अगदी ते सगळे कार्यक्रम राबवण्याच्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे उपक्रम हातामध्ये घेतले आणि त्याला तुमच्या सगळ्या समाजाच्या सहकार्य सातत्याने आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन आहे. आपण असंच काम करायचं कारण मग याची भुजबळ साहेबांनी सांगितलं, डॉक्टर शिंगण्यांनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे की माणसाचे प्राण वाचवणं त्याला संकटातून बाहेर काढणं
त्याचा संकट मोचक म्हणून त्या ठिकाणी आपण उपयोगात ठेवलं, यासारखं दुसरं कुठलं काम नाही. आणि ते काम तुम्ही या तुमच्या औषधाच्या माध्यमातून करता ते करत जा. आणि या समाजाची प्रकृती ही निरोगी कशी राहील याची काळजी तुम्ही घेतात तीच काळजी घेत जा, एवढंच या ठिकाणी सांगतो. या बँकेचं उद्घाटन झालं अशी या ठिकाणी जाहीर करतो. बँक ही कमीत कमी वापरण्याचा प्रसंग बँकेच्या इतरांच्या रुग्णांच्या येऊ नये किंवा यावं अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी असावी हेच या ठिकाणी सांगतो. आणि माझे दोन शब्द सांगतो.